मला अजूनही वाटतं की ते जेव्हा आता सोडून देणं गरजेचं आहे तेव्हा अजूनही काही लोक त्याला कवटावून बसलेले आहेत, तर मला असं वाटतं की आता सोडून द्या त्या, कारण आता सायंटिफिकली आणि प्रॅक्टिकली गोष्टींकडे बघण्याची गरज आहे. अगदीच बरोबर आहे. चालण्यातून, बोलण्यातून, उभं राहण्यातून, सगळ्या बारीक बारीक गोष्टींमधून तो चेंज दिसावा लागतो. नाहीतर लोक प्रेक्षकांना असं होतं की अरे ही जी आधी करत होती सेम तशीच आहे. तर या बारकाईने गोष्टी बघाव्या लागतात. माझेही प्रयत्न चालू आहेत त्यामुळे. आणि परत हॉरर जॉनर हिचं जे कारण तेच माझं आहे की मी हॉरर जॉनरचं खूप मोठा फॅन असल्यामुळे माझी खूप मनापासून इच्छा होती की हॉरर जॉनरमध्ये काहीतरी करता येईल. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. सन मराठी वाहिनी दरवेळेला प्रेक्षकांसाठी नवनवीन मालिका घेऊन येतच असते. फक्त मालिका नाही तर मालिकांमधून मनोरंजन तर होतंच, पण त्या व्यतिरिक्त एक खूप सुंदर असा संदेशसुद्धा आपल्याला भेटतच असतो. याच सगळ्या वर्दळीमध्ये एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला आहे, तिळकी नावाची, आणि त्याच मालिकेतील दोन गोड कलाकार मित्र बोलून की एक असा कलाकार जो अनएम्प्लॉईड पॉएट आहे, पार्थ माझ्यासोबत आहे आणि वैष्णव माझ्यासोबत आहे. तर सुरुवात आपण शायरा अनएम्प्लॉईड पॉएटपासून करूया. पार्थ, काय सांगशील एकंदरीत, तुझा प्रोफाईल बघितला मी, त्या प्रोफाईलवर पहिले हीच टॅगलाईन आहे. झालंय का, सांगितलं का, कविता ऐकवली आहेस का, की अजून काहीच नाही का, काय कसं? नाही, अजून तरी तिला काही कविता ऐकवली नाही. मी सध्या तरी माझे जोक्स ऐकवतोय, त्याच्यावरती फार चिडचिड करते, त्यामुळे मी कविता ऐकवायची डेअरिंग करत नाही अजून तरी. एक खरंच खूप सुंदर मालिका आहे ते तिकडे नावाची, ज्या मालिकेचा संदर्भ हा कोकणातील अंधश्रद्धेचा निगडीत असा आहे. एक कलाकार म्हणून सुद्धा आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा तुम्ही दोघं या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघता? नाही, मला असं वाटतं की अंधश्रद्धा या आपल्या साधारण 2-3 पिढ्या आधी ह्या खूप रूढार्थाने पाळल्या जायच्या, पण मला अजूनही वाटतं की ते जेव्हा आता सोडून देणं गरजेचं आहे तेव्हा अजूनही काही लोक त्याला कवटावून बसलेले आहेत, तर मला असं वाटतं की आता सोडून द्या त्या, कारण आता सायंटिफिकली आणि प्रॅक्टिकली गोष्टींकडे बघण्याची गरज आहे. सो मला असं वाटतं की माझ्या पिढीला किंवा इथून पुढच्या पिढीनं त्या गोष्टी आता सोडून द्याव्या. बरं वैष्णवी, मला तुला विचारायला आवडेल, जसं तू जेव्हा आपला प्रोमो तर आम्ही बघितलाच बघितला या आपल्या कार्यक्रमात जेव्हा सुरुवात झाली तेव्हा सांगितलं की मी आहे मुलगी पण मी कोणाचं ऐकून घेणार नाही, मी उत्तराला उत्तर देणारे आहे. खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा वैष्णवी तशीच आहे की हे जे काय जशी खऱ्या आयुष्यात आहे तशीच वैष्णवीचं कॅरेक्टर आहे, काय सांगतो? खऱ्या आयुष्यात खूप व्हेरिएशन्स आहे, जसा समोरचा असेल तशा रिॲक्शन्स असतात. मग गरज पडेल तर नलीसारखी सुद्धा आहे, नसेल तर खूप शांत सुद्धा आहे. नली परवडली, नली परवडली म्हणजे आरोप मान्य आहे का, नली परवडली असा? बरं, तर सुरुवात तर आपली प्रोमोपासून झालीच होती, कारण का पहिल्या 2-3 प्रोमोमध्ये आम्हाला खरंच कळत नव्हतं की कोण असणार आहे. नंतर नंतरच्या प्रोमोमध्ये किंबहुना तुमच्या फोटोशूटमधून आम्हाला कळायला लागलं की हे दोन कलाकार आहेत. याआधी जेव्हा आपण एखाद्या वाहिनीसाठी काम करत असतो, त्या वाहिनीमध्ये काम करत असताना त्या मालिकेतील एक छाप आपल्यावर असते, प्रेक्षकांच्या मनामध्ये ती भूमिका अजूनपर्यंत तशी असते. एक कलाकार म्हणून किती कस लावावा लागतो की त्या भूमिकेला कुठेच हातभार न लावता, हात न लावता ही जी भूमिका मी निभावतो आहे ती सुद्धा प्रेक्षकांना तेवढीच आवडली पाहिजे, काय सांगतो? नाही, माझ्यावर ते सतत बॅक ऑफ द माइंड ते चालू असतं की याआधी जे पात्र केलं त्याच्यासारखं कुठं होतं आहे का, होत चाललं आहे का, ते बॅक ऑफ द माइंड येतं आणि मग मी ते टाळत जातो जितकं टाळता येईल तितकं, पण शेवटी ते येतंच काहीशा प्रमाणात, पण ते हळूहळू आता बघूया, कारण आत्ता मालिकेची सुरुवात झाली आहे त्यामुळे हळूहळू जसं मला कसं ते माझ्यातलं पुसता येईल ते बघूया. वैष्णव, तू काय सांगतो? अगदीच बरोबर आहे. चालण्यातून, बोलण्यातून, उभं राहण्यातून, सगळ्या बारीक बारीक गोष्टींमधून तो चेंज दिसावा लागतो. नाहीतर लोक प्रेक्षकांना असं होतं की अरे ही जी आधी करत होती सेम तशीच आहे. तर या बारकाईने गोष्टी बघाव्या लागतात. माझेही प्रयत्न चालू आहेत. तर मालिकेमध्ये फक्त पूजाच नाही तर किंवा किरण दादा नाही तर इतर सुद्धा कलाकार आहेत, पण एक असतं ना की ज्या कलाकारांना आपण ह्या कधी भेटलो नव्हतो ते काही दिवसानंतर आपले मित्र होतात, तशी गट्टी जमली आहे की अजून थोडाफार वेळ लागतोय सगळं गाडी ट्रॅकवर यायला? थोडासा वेळ लागतोय, कारण आमच्या दोघांच्या आधी इतरांचं शूट सुरू झालं होतं, त्यामुळं त्यांचे बॉन्डिंग तयार झाले, आम्ही आत्ता एंटर झालो तेव्हा आम्हाला अजून थोडासा वेळ लागतोय रोवायला. पूजाचं म्हणायला गेलं तर तिचा जो आधीचा शो होता त्याचा मी डायहार्ड फॅन होतो, त्यामुळं मी कुठेतरी थोडासा इंटिमिडेटेड होतो सुरुवातीला, पण तिनं कम्फर्टेबल केलं आणि त्याच्यामुळे तिच्यासोबत काम करताना मजा येते. आणि किरण सरांसोबत तर ते मला लहानपणापासून बघत आले, कारण ते आणि माझे बाबा चांगले मित्र आहेत, त्यामुळं मी त्यांचं नाटकातलं काम बघत आलो तेव्हापासून मी त्यांना ॲडमायर करतोय. सो त्यांच्यासोबत काम करायची इच्छा खूप होती, सो ती आता फायनली पूर्ण होती आहे. मला वैष्णवी तुला विचारायला आवडेल की फक्त मालिका नाही तर एखाद्या सिनेमाची स्क्रिप्ट किंवा वेबसिरीजची स्क्रिप्ट किंवा कोणत्याही गोष्टीची स्क्रिप्ट जेव्हा आपल्या हातामध्ये येते ना तर त्याच्यामध्ये आपल्याला एक ट्रिगर पॉईंट असतो.
या मालिकेच्या स्क्रिप्टमधून कोणता असा ट्रिगर पॉईंट, वैष्णवीला कलाकार म्हणून सुद्धा, पार तुला सुद्धा कलाकार म्हणून आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा असा कोणता ट्रिगर पॉईंट वाटला की भाई आपल्याला या मालिकेमध्ये काम करायचं आहे, भले छोटं का असं पण आपल्याला करायचं आहे, काय सांगशील? हॉरर झोन. हॉरर झोन आहे. हो हो, म्हणजे मला फार आवडतात हॉरर मूवीज वगैरे बघायला. लागले तर नाहीच जमलं तर मी एकटी जाते थिएटरला, पण मी जाते. तर त्यामुळे जेव्हा समजलं की अरे अशा ह्याच्यात आपल्याला काम करायला मिळतं आहे, तर ते एक वेगळे पण असतं. तो युनिकनेस आपल्याला तिथे टाकता येतो, म्हणजे आपल्याला करायलाही वेगळं मिळतं आणि आपण दिसणारही वेगळे असतो. त्यामुळे हाच मेन ट्रिगर. तू काय सांगशील? नाही, मुळात या शोची रायटिंगच इतकी स्ट्रॉंग आहे की या शोचं खरा हिरो आहे या शोचं, या शोची रायटिंग आहे असं मला वाटतं. त्यामुळे आणि परत हॉरर जॉनर, हिचं जे कारण तेच माझं आहे की मी हॉरर जॉनरचं खूप मोठा फॅन असल्यामुळे माझी खूप मनापासून इच्छा होती की हॉरर जॉनरमध्ये काहीतरी करता येईल, काहीतरी करता यावं. तर ते आता फायनली पूर्ण होते. सो आय वॉज, जेव्हा हॉरर आहेत हे जेव्हा कळलं तेव्हाच मी. अगदी बरं. तर एक असतं ना की जेव्हा हॉरर जॉनर हा प्रेक्षक बघत असतो, भले चित्रपटामध्ये असतो किंवा मालिकेमध्ये, चित्रपटाचं तर तो 3 किंवा 2.5 तासाचा चित्रपट असतो, पण मालिकेमध्ये जेव्हा हॉरर जॉनर सुरू होतो तेव्हा कुठेतरी जाऊन तो कंटाळवानासुद्धा वाटायला लागतो प्रेक्षकांना. आणि ती गोष्ट प्रेक्षकांना समजण्याच्या आधी कलाकारांना कळते की बाबा कुठेतरी आता गाडी वेगळ्या दिशेने चालू आहे. तुमचा दोघांचा काय दृष्टिकोन आहे ह्या सगळ्या एकंदरीत गोष्टीवर? नाही, मी सांगतो की मी तिकडीचा भाग जरी नसतो तरी मी मालिका बघितली असती प्रेक्षक म्हणून. बरोबर. कारण सांगतो परत, कथानक स्ट्रॉंग रायटिंग आणि मला आत्ता जे आमच्या समोर येते त्याच्यावरनं तरी हे कथानक कुठेच, म्हणजे जे टेलिव्हिजनचं कथानक असतं तशा कुठल्याही वाटेनं जात नाही आहे. अच्छा. त्यामुळे आम्ही एक्साइटेड आहोत आणि ती भीती आमच्या मनात नाही, कारण हे रायटिंग बघून आम्हाला कळतं आहे की हे कुठेही त्या झोनला शिवणारही नाही. एक्झॅक्टली, तो बोलला ते बरोबर आहे. आणि जसं तू म्हणालास की हे प्रेक्षकांना आधी आम्हाला कळतं, ते तसं कळलं तर आम्ही ते चेंज करणार, तर ती काळजी आम्ही घेऊ. खरंच खूप भारी वाटतं तुर्तास मी थांबतो, कारण का दोघांकडून उत्तर खरंच खूप सुंदर येतात, पण रिव्हील काहीच करत नाही दोघं, पण ना पूजा करतात ना हे दोघं करतात. म्हणजे प्रश्न जर विचारला तरी त्यांचं थोडक्यातच उत्तर असलं तरी कार्यक्रम बघा, कार्यक्रमातून तुम्हाला कळेल. काय सांगायला प्रेक्षकांना? तिकडे तर येतेच येते, प्रोमोवरून तर कळतं की हॉरर जॉनर आहे, पण या हॉरर जॉनरमधून तुमच्या दोघांची कोणती नवीन छाप किंबहुना कोणती नवीन छटा प्रेक्षकांना बघायला मिळेल आणि का प्रेक्षकांनी मालिका बघावी? या सिरियलमधून जे मी कॅरेक्टर करते नलिनी, तर ती एक खूप स्ट्रॉंग मुलगी आहे. ती तिच्या बॅड, म्हणजे आता आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या सोसायटीमध्ये अशा काही मुली असतील त्यांना विनाकारण सहन करावं लागत असेल, तर त्यांना कुठेतरी ते एक इन्स्पिरेशन ठरू शकतं की आपण आपल्या बॅड सिच्युएशन्सना सामोरं गेलं पाहिजे, फाईट केलं पाहिजे, तरच आपल्याला कुठेतरी न्याय मिळेल. तर ती एक गोष्ट ऑडियन्ससाठी असू शकते इन्स्पिरेशन. पर तू काय सांगशील? आणि परतच की वेदला जेव्हा कळतं की गावात तिकडी नावाची अशी मुलगी आहे, तर तो एक त्याला काळजी वाटायला लागते तिची आणि आउट ऑफ कन्सर्न तो तिचा सपोर्ट सिस्टीम व्हायला लागतो. सो प्रत्येकाच्या आयुष्यात जो एक सपोर्ट सिस्टीम असतो तो प्रत्येकाला माझ्या कॅरेक्टरमध्ये दिसेल अशी, असा माझा प्रयत्न आणि अशी माझी आशा आहे. नक्कीच नक्कीच, कारण का प्रोमोवरून तर आम्हाला खरंच कळतंय तुमच्या दोघांचा प्रोमो, फक्त दोघांचे आम्ही फोटोशूट बघतोय. ही तर सुरुवात आहे, मालिका खरंच लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. तोपर्यंत धन्यवाद लेट्स मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या दोघांसोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू, थँक्यू सो मच.